पुरवठा करत असलो जरी या ठिकाणी सन्माननीय बंटी पाटील साहेब म्हणत असले की आम्ही वेळोवेळी मदत केली, पण निश्चितच आज सहकाराच्या दृष्टिकोनातून आज आम्ही जिल्हा बँकेचा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या साखर कारखान्यांना राज्य बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा करत असतेवेळी सहकारामध्ये असलेली म्हणजे खाजगी साखर कारखान्याच्याही पुढे जाऊन चांगलं व्यवस्थापन असलेला कारखाना म्हणून या सहकारामध्येच डी वाय पाटील साखर कारखान्याचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल आपल्याला। कारण डी वाय पाटील साखर कारखाना असेल म्हणजे सहकारातलं नाव असेल, राजकारणातलं नाव असेल किंवा एज्युकेशनमधलं नाव असेल, ह्या देशामध्ये डी वाय पाटील हे नाव अत्यंत या ठिकाणी उज्ज्वल असं नाव आहे। आणि निश्चितच या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा डी वाय पाटील साखर कारखान्याने आपल्या या ठिकाणी नाव उज्ज्वल केलेलं आहे। हे करत असतेवेळी निश्चितच वेगवेगळ्या योजना ज्या असतील आज योजना वाढवलेल्या आहेत। बंटी पाटील यांनी सांगितले की कोल्हापूरमध्ये क्षेत्र वाढवण्यामध्ये आपल्याला मर्यादा आहे, पण आमच्या कणकवली आणि वैभववाडी तालुक्यामध्ये क्षेत्र वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्याही मर्यादा राहिलेल्या नाही आहेत। या ठिकाणी खासदार साहेब आहेत, तुम्ही आहात, या ठिकाणी सन्माननीय पी एन पाटील आहेत, आमच्याही कणकवली वैभववाडीमध्ये छोटे छोटे जर धरणांना आपण या ठिकाणी साथ दिली तर मला वाटतं तुम्हाला लागणार आहात। तुम्ही 5 लाखाचं उद्दिष्ट घेताय, आम्ही सांगतो की 8 लाखापर्यंत येणाऱ्या 4 वर्षामध्ये तुमच्या या ठिकाणी गाळप होण्यासाठी आमच्या कणकवली वैभववाडीचं क्षेत्र तुम्हाला निश्चितच उपयुक्त पडेल। आणि त्यासाठीसुद्धा तुम्ही या मंत्रिमंडळातील एक कार्यतत्पर आणि कार्यक्षम मंत्री म्हणून निश्चितच आम्हाला कोकणाला तुम्ही सहकार्य कराल अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी विनंती आहे। आज सन्माननीय सत्येज पाटील साहेबांनी सांगितलं की व्याज या ठिकाणी कमी झालं पाहिजे आणि निश्चितच आमच्या संचालक मंडळाने कालच निर्णय घेतला 11%।